समान नागरी कायद्याच्या बाबतीत शिवसेनेच्या सत्तेची भूमिका आहे ती स्पष्ट आहे. समान नागरी कायदा फक्त धार्मिक क्षेत्रात नको, आर्थिक, सामाजिक, राजकीय अनेक ठिकाणी समान नागरी कायदाच पाहिजे. आज आहे का एक कायदा एकनाथ शिंदेच्या लोकांसाठी वेगळा आहे आणि भिवंडीतल्या नगरसेवकांसाठी वेगळा पक्षांतर बंदी कायदा, इथे पण समान कायदा पाहिजे ना. आर्थिक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचाराचं म्हणाल तर जे भाजपात गेलेले आहेत भ्रष्टाचारी त्यांच्यासाठी वेगळा कायदा आणि जे दुसरीकडे आहेत त्यांच्यासाठी वेगळा कायदा. जर समान कायदा म्हणाल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये समान कायदा पाहिजे. फक्त हिंदू मुसलमान या मुद्द्यावर समान नागरी कायदा नाही, प्रत्येक क्षेत्रात आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक प्रत्येक ठिकाणी समान कायद्याचं अवलंबन केलं पाहिजे ही आमची भूमिका. आजच्या सकाळच्या सामन्यामध्ये आमचा तो बाब्या आणि आमचा तो बाब्या आणि तुमचा तो कार्टा अशा पद्धतीचं वाक्य वापरलं गेलेलं आहे. हा नियम की हे वाक्य हे संजय राजाराम राऊतने पहिले स्वतःच्या मालकाला सांगावं. जो नियम त्याचा मालक स्वतःच्या कार्ट्याला लावतो तोच नियम त्यांनी अन्य शिवसैनिकाला कधीच लावलेला नाही. महाविकास आघाडीची सत्ता असताना, तुझा मालक मुख्यमंत्री असताना संजय राठोडजींना एका महिलेच्या घटनेवरून त्यांना राजीनामा द्यायला लावला. आता तोच नियम आणि तोच आरोप हा आदित्य ठाकरेवर पण झालेला. आदित्य ठाकरेवर पण दिशा साले यांच्या हत्येचा आरोप आहे. मग जो नियम संजय राठोडला लावला तोच नियम आदित्य ठाकरेला का लावला नाही? तिथे समान नागरी कायदा का आणला नाही? दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा संजय राजाराम राऊतनी हा सल्ला पहिले आपल्या मालकाला द्यावा. त्याचा जो कार्टा आहे त्याचं नाव जे दिशा साल्यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये आहे त्यावर पहिलं त्यांनी महाविकास आघाडीमध्ये असताना त्याच्या कार्ट्याचा पहिला राजीनामा घेतला असता मगच अन्य लोकांचा राजीनामा घेण्याचा त्याचा अधिकार होता. समान नागरी कायद्यावर ठोस भूमिका घेण्याची उद्धव ठाकरेंच्या मध्ये हिंमत नाही. काल बाळासाहेबांच्या विचारांची परत एकदा बैमानी हे उद्धव ठाकरेंनी करून दाखवली. ज्या सेना भवनला हिंदुत्वाचं मंदिर म्हणून प्रत्येकजण ओळखतो, हिंदुत्वाचं केंद्रबिंदू म्हणून वर्षानुवर्ष जे सेना भवन राहिलेलं आहे त्या सेना भवनमध्ये मौलाना उद्धवला भेटण्यासाठी मुस्लिम लॉ बोर्डचे काल लोक आले. आता मला संजय राजाराम राऊत आणि अन्य उद्धव ठाकरेंच्या सैनिकांना विचारायचं आहे, तुम्ही बाळासाहेबांना आपलं दैवत मानता, ज्या सेना भवनमध्ये बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या विचाराची शिवसेना उभी केली तिथे मुस्लिम लॉ बोर्डचे लोक अगर वावरायला लागले तर सेना भवनमध्ये गोमूत्र शिंपडणार का? सेना भवनचं शुद्धीकरण करणार का? अगर जमत नसेल तर पहिला बाळासाहेबांचा सेना भवनवर असलेला फोटो पहिला काढून टाका आणि तिथे बोंगा लावून टाका. होऊन दे तिथे जो मस्जिदीच्या बाहेर बोंगा लागतो तो सेना भवनच्या बाहेर आता बोंगा लावा आणि होऊन दे सुरू जे काही तिथे होतं ते 5 वक्त. म्हणून कॉमन युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी कायदा ज्याबद्दल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
यांनी नेहमी ताटक भूमिका घेतली, नेहमी समर्थन केलं. तुम्ही अगर त्यांच्या विचारावर खऱ्या अर्थाने चाललं असाल, तुमच्यामध्ये अगर त्यांचं रक्त असेल, तर समान नागरी कायद्याला समर्थन करून दाखवा, बिनशर्त पाठिंबा देऊन दाखवा. उगाच मुस्लिम लीगची भाषा करत बसू नका. भिवंडीचे उदाहरण देण्यापेक्षा तुझ्या मालकाला सांग, पहिलं तुझ्या उबाटा शिवसेनेमध्ये पहिला समान नागरी कायदा आण, मुलाला एक न्याय आणि अन्य शिवसैनिकांना एक न्याय, हे पहिल्यापासून तुझ्या मालकाचं धोरण राहिलेलं आहे.